आमच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून असताना देखील या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील जनतेने माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी विजयी केलं त्याबद्दल मी सर्व बार्शीतील जनता जनार्दनांचं मनपूर्वक आभारी आहे. आज या ठिकाणी आपण या निवडणुकीमध्ये पाहिलंय या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत असताना नेहमीप्रमाणे अत्यंत कुटिलकार असताना या ठिकाणी करण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कमीत कमी 12 ते 15 हजाराची आघाडी आम्ही येण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. परंतु या ठिकाणी निसर्ग त्या दिवशी निसर्गातली परिस्थिती आणि प्रत्येक बूथवरती अंधार होता, त्यामुळं माझी फोन असलेलं ट्रॅक्टर आणि मुद्दामून एक बायांचा खेळ खेळणारा या बार्शीतील एक त्यांनी एक रडीचा डाव करून एक त्यांच्या अकाउंटंटला या ठिकाणी रोलरचं चिन्ह घेण्यामध्ये त्यांनी भाग पाडलं. आणि नेहमीच मर्दासारखी निवडणूक लढवायची ह्यांच्यामध्ये हिंमत नाही. कुठंतरी एक रडीचा डाव खेळण्याचं 99 पासूनचं कुठील कारस्थान या ठिकाणी बार्शीकर जनता ओळखते. तरी देखील या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं मी 1000 आसपास मतदिके घेऊन निवडून आलेलोच आहे. आणि असे जे काही या ठिकाणी घाबरतात की मी निवडून आल्यानंतर भविष्यात काय होईल काय नाही, शेवटी भ्रष्टाचार करणारी जी काही मंडळी आहेत, बँकेला लुटणारी, शेतकऱ्यांना लुटणारी, परत सातत्यानं घरकुलाच्या बाबतीमध्ये लुटमार करणारी, ह्या मंडळींना झेलची हवा खायला घातल्याशिवाय मी गपची बसणार नाही. एवढं मात्र त्रिवार सत्य आहे तुम्हाला सांगतो. कारण या ठिकाणी निवडणूक लढवत असताना अत्यंत विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही लढवत होतो. आमच्याकडून एकही कुठला शब्द किंवा कुठल्याही बाबतीमधलंच एक वाईट प्रचार आम्ही करत नव्हतो. सातत्यानं या बार्शी तालुक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना या शहराला आणलेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी, ग्रामीण भागातील पाण्याकरता सातत्यानं वेळोवेळी केलेले आम्ही प्रयत्न आणि ह्या जोरावरती आम्ही निवडणूक लढवत असताना कारण नसताना या तालुक्यातलं वातावरण घाण करण्याचा 2 कोटी लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केला आणि या ठिकाणी आमच्यावरती पण नाहक आरोप केले. शासकीय ज्या चित्रीकरणाच्या कॅसेट आहेत त्याच्यामध्ये कुठले विषय नव्हते आणि या ठिकाणी त्यांचा एक अकाउंटंट म्हणून आहे, तो अकाउंटंट उभा करून या ठिकाणी मुद्दामून माझं चिन्ह ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी आहे म्हणलं की त्यांनी, त्याच्यानंतर 11 नंबरला माझं चिन्ह होतं, 13 नंबरला रोलरचं चिन्ह घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती घालून भविष्यामध्ये काय होतं, परंतु या ठिकाणी जो विकास आम्ही करतो किंवा विकासाच्या नावावरती ही निवडणूक लढवत असताना या ठिकाणी विकास चांगल्या पद्धतीनं कोणी केला आहे, भविष्यामध्ये कोण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करणार आहे, या विकासाला आता 3000 जरी आकडा दिसत असेल तर 11000 मतं या रोलरनं खाल्ले. म्हणजे आम्ही जो अंदाज बांधलेला होता कमीत कमी 12 ते 15 हजार मताचं मताधिक्य निश्चितपणानं या जनतेनं भरभरून आम्हाला दिलेलं आहे. अख्खा आयुष्यभर या जनतेची सेवा करण्यामध्ये आम्ही, मी, माझे सर्व सहकारी, आमची नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र जीवाचं रान करून जे या निवडणुकीमध्ये आम्ही शब्द दिलेत आणि विकासाच्या बाबतीमध्ये वचनं दिलेत ती वचनं पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहोत. परंतु या तालुक्यामध्ये ज्यांच्या सावकारक्या चालतात, गोरगरिबाला छळलं जातंय, जे घरकुलामध्ये पैसे मारतात, जे आईस्क्रीमवाल्यांचे पैसे देत नाहीत, गुंडगिरी करतात रस्ते रस्त्याने, आणि अशा वाईट प्रवृत्तीला कुठंतरी आता थांबवण्याची वेळ आलेली. कारण माननीय मुख्यमंत्री जसं क्लीन चिट आहेत तसं या ठिकाणी क्लीन चिट बारशी करणं माझंही कर्तव्य आहे आणि इथनं पुढं कुणाला भ्रष्टाचार वगैरे काही करून देणार नाही हे मात्र नक्की.